नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण बघत आहोत वर्ग 11वीचा बदललेला अभ्यासक्रम, त्यातील विषय इंग्रजी आणि त्यातला पाठ पहिला बीइंग नेबरली. यामधील काही ॲक्टिव्हिटीज ज्या ब्रेन स्टॉर्मिंग या नावानं आहेत, अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज या ठिकाणी आपण बघूयात ॲक्टिव्हिटी नंबर 1 मीन्स A1. तर ॲक्टिव्हिटी अशी की जोज डिसिजन टू मेक फ्रेंड्स विथ द लोनली बॉय नेक्स्ट डोअर प्रूव्ज टू बी अ गुड वन. इलॅबोरेट. यू मे बिगिन विथ जो वॉज अ बोल्ड फ्रेंडली अँड वॉर्म पर्सन. त्याचा आन्सर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल मित्रांनो, जो वॉज बोल्ड फ्रेंडली अँड वॉर्म पर्सन. शी ऑलवेज वॉन्टेड टू बी अ सोशल बाय एनी मीन्स. वेदर ॲज लॉरी इज टोटली डिफरंट बाय नेचर, feeling lonely and not social at all. Narrator describe him as he was suffering for society and fun. ki jo ani lori yancha swabhavamade kamalicha farak aplyala ya thikani pahayla milto. ani jo ne tyacha sobat maitri karnyacha ek karan ahe. jo decided to be friend with lori. she helped him to get out of bashfulness. their friendship proved to be a great decision as she poured a lot of joy and help to forget loneliness. ki john lori sobat maitri kelyamule tyacha jo lajalupana aahe to kami zalela aahe ya tikani ani tyacha ekantapana aahe visarnyas madat zaleli. tyanantar a1 madli second je activity aahe, read the extract being neighborly and complete the following statements. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे मित्रांनो, टू जो द फाईन हाऊस सीम लाईक इट लाईक अ काइंड ऑफ एन्चेंटेड प्लेस फुल ऑफ स्प्लेंडर्स डिलाईट विच नो वन वॉज एन्जॉईड. हे तुमच्या पहिलेच उत्तर आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो जे सी आहे की जो एंटर द ओल्ड स्टोन हाऊस कॅरिंग अ कवर्ड डिश इन वन हँड अँड बेज थ्री किटन्स इन अदर हँड. आणि डीचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. इन ऑर्डर टू टाईडी द रूम जो वॉट शी डन ब्रश्ड हर्थ मेड थिंग्स स्ट्रेट ऑन मेंटल पीस बुक्स अँड बॉटल्स केप्ट ऑन राईट प्लेस टर्न सोफा अँड प्लम्प्ड पिलोज. ही अशा पद्धतीनं तिनं ती रूम टायडी म्हणजेच स्वच्छ केलेली आपल्याला पाहायला मिळते. थ्री ॲक्टिव्हिटी जी आहे, ब्रिंग आउट द कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू हाऊसेस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. हाऊस ऑफ मार्च, पहिला पॉईंट आहे ओल्ड ब्राऊन हाऊस, सेकंड आहे बेअर अँड शबी, थर्ड चिल्ड्रन पेल ऑल अराउंड आणि फोर्थ आहे मदरली फेस स्माइल्ड ॲट द विंडोज. यानंतर आपण बघूयात हे आहे आपलं हाऊस ऑफ मार्च. आता याच्यानंतर हाऊस ऑफ मार्चच्या नंतर आपण बघणार आहोत हाऊस ऑफ लॉरेन्स. या दोन्ही घरांमध्ये फरक आहे. हाऊस ऑफ मार्च इज डिफरंट अँड हाऊस ऑफ लॉरेन्स इज ऑल्सो डिफरन्स. वॉट इज देअर इन हाऊस ऑफ लॉरेन्स? हाऊस ऑफ लॉरेन्समध्ये आहे स्टेटली स्टोन मॅन्शन वेल केप्ट ग्राउंड्स. सी आहे लोनली लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस अँड नो मदरली. आणि डी आहे नो मदरली फेस स्माइल्ड ॲट द विंडोज. बघा हाऊस ऑफ लॉरेन्स पुन्हा एकदा, या ठिकाणी आहे स्टेटली स्टोन मॅन्शन, त्यानंतर वेल केप्ट ग्राउंड्स, लोनली लाईफ प्लेस सॉर्ट ऑफ हाऊस अँड नो फेस